आता बघूयात लोकसभेच्या रणसंग्रामातून 9 महत्वाच्या बातम्या. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या देशभरात मतदान. राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठापन आला. 400 पारचा नारा दिला तर विरोधक संविधान बदलण्याची हाकाटी उठवतात, त्यामुळे भाजप किंवा मोदी आता 400 पारचा नारा देत नाहीत. सकाळच्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य. माहितीला मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसेल असं वाटत नाही. समाजाला आरक्षणासाठी घेतलेल्या निर्णयाची जाण असल्यामुळे मराठा समाज भाजपसोबत, फडणवीसांना विश्वास. नरेंद्र मोदी 14 तारखेला वाराणसीतून अर्ज दाखल करणार. सकाळी 11:40 अर्ज दाखल करणार, त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. 5व्या टप्प्यात भाजपचे 4 मुख्यमंत्री करणार राज्यात प्रचार. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर विशेष जबाबदारी, तर राजस्थान, उत्तराखंड, गुजरातचे मुख्यमंत्री होणार प्रचारात सक्रिय. पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शेरी परिसरात संवेदनशील घोषित करा. पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे मागणी, तर धंगेकरांच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने दखल. वैयक्तिक कारणावरून अहमदनगरमध्ये 2 गटात राडा. शिंदेगट आणि दादागट नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. वादातून झालेल्या राड्यामुळे वाहन आणि कार्यालयाची तोडफोड.